शामू रोबोनी जो गोंधळ घातला अचानक, बराबरा ताटं मांडली, बराबरा ताटं उचलत होता, त्यामुळे ह्या झालेल्या अनाकलिनी प्रकारामुळे सोमनाथ आणि राजभाऊ थोडेसे जरा गोंधळात पडले. ताबडतोब त्यांनी इंजिनिअरिंगला बोलून घेतलं, झालेला प्रकार सांगितला आणि आमच्या धंद्याला अशा प्रकारामुळे थोडीशी कमीपणा येईल, बदनामी होईल आमच्या धंद्याची, तुमचे हे रोबो काही चांगले नाही आहेत, ह्याची क्वालिटी काही चांगली नाही. मग मात्र तो इंजिनियर मात्र थोडासा जरा चिडल्यासारखा झाला. तो म्हटलं, आहे बघा, तुम्ही आमच्याकडनं रोबो घेतले, आम्ही तुम्हाला चांगलं सर्व्हिसिंग केलं, चांगलं चार्जिंग करून दिलं, तोपर्यंत तुमचं काम व्यवस्थित सुरळीत चालू होतं, तुम्ही आमची सर्व्हिस बंद केली, 20,000 तुम्हाला द्यावे लागतील म्हणून सर्व्हिस तुम्ही बंद केली आणि नंतर हा गोंधळ चालू झाला, त्याला आमचा दोष नाही. पर आता तू आता हे रोबो मात्र आता सगळे रोबो वेटर निकामी झाले, तुम्हाला आता नवीन रोबो वेटर घ्यावे लागतील आणि ह्याची किंमत मात्र आता जास्ती आहे, पहिल्या किमतीमध्ये देणं आम्हाला परवडणार नाही. हे दोघे विचारात पडले, ह्यांच्या धंद्यावर याचा परिणाम झाला. हॉटेलमध्ये गर्दीच होत नव्हती, जेमतेम तीन चार असे गिरायक यायला लागले. ह्या इंजिनिअरने त्यांना सांगितले, पहिले वेटर रोबो खराब झाले, तुम्हाला नवीन तर घ्यावे लागतीलच आणि तुम्हाला तुमची परत कमाई पहिल्यासारखी चालू होईल. सोमा मात्र ह्या त्यांच्या निर्णयाला त्याची मान्यता नव्हती. तो म्हणला, आता आपण रोबो वेटर घ्यायचे नाही. तो त्याच्या निर्णयावर ठाम होता. पण राजाभाऊंची मात्र द्विधा मनस्थिती झाली. द्विधा मनस्थिती म्हणजे हे करू का ते करू, हे का हा निर्णय घेऊ का तो निर्णय घेऊ. वेटरचं इंजिनियरचं म्हणणं त्यांना आठवलं की नाही, तुमची आता कमाई चांगली होईल, तुम्ही आता परत तुमचं हॉटेल पहिल्यासारखे चालेल, तुम्ही नवीन रोबो घ्या, की त्यांना वाटायचं त्याचे विचार त्यांना पटायचे की खरं असं घ्यावं. परत सोमाचे विचार आठवले की हे असं झालेला प्रकार परत नको व्हायला, आपण आता नको घ्यायला रोबो, आपण मानवी वेटर आपण बघूया, की त्यांचा विचार बदलायचा. अशा द्विधा मनस्थिती ते गोंधळलेले होते. हॉटेलची आता थोडीशी जरा गावामध्ये चर्चा पण होत होती, गिराईकही कमी होत होतो, त्यामुळं आपण धंद्यावरही परिणाम होत होता. अचानक एके दिवशी मुलांना काय झालं, हॉटेलमध्ये हॉटेलच्या समोर एक स्त्री आपल्या दोन मुलांना घेऊन तिच्या गाडीतून उतरत होती. ती हॉटेलमध्ये आली. अजूनही रोबो वेटर इथे काम करतच होते, कारण इंजिनिअरिंगने 1 महिन्यासाठी त्यांना परत सर्व्हिसिंग करून दिलं होतं, चार्जिंग करून दिलं. हे रोबो बघून ह्या तिच्या दोन मुलांना खूप आनंद झाला, जरा काहीतरी वेगळं आहे म्हणून ते थोडेसे तिथं थांबले, बघत होते. आणि मग ती स्त्री त्या तिच्या दोन्ही मुलांना घेऊन तिथे ऑर्डर तिने दिली, काय काय जेवणासाठी हवं आहे म्हणून, आणि ती गेली रूमवर तिचं. आता तिला थोड्या वेळाने तिच्या ऑर्डरप्रमाणे जेवण द्यायचं वगैरे. रोबो अचानक त्या रूममधून एका मुलाचा रडण्याचा आवाज आला. काही समजेच ना राजभवनात, ते काउंटरवर बसले होते, की अरे काय झालं एकदम, म्हणून त्यांनी रामूनला पाठवलं. रामून जरा इकडे तिकडे पाहिलं, तो एक बाई ती झोपली होती, त्या मुलांची आई, तो बाहेर आला. तो म्हणला, काय नाही साहेब, काही नाही झालं, मुलं जर फक्त रडतायत पण ती आता रडत नाहीत आणि त्यांची आई झोपली. राजाभाऊ बोलले, ठीक आहे. परत दुसऱ्या मुलाचा आवाज त्यांना रडायला ऐकवला. मग त्यांनी परत रामूला पाठवला, अरे बघ तू आता तर पाहून आलास, बघ काय झालंय. तो म्हणतो, पाहिला तर इकडे तिकडे रूममध्ये पाहिलं, ती बाई झोपलेली होती. ती बाई झोपली, तो बाहेर आला, सांगितलं, साहेब काही नाहीये, ती मुलं थोडीशी रडतायत आणि बाई झोपली आहे, बाकी विशेष काही नाही. पण मनोज नावाचा जो वेटर त्यांच्याकडे होता, मी तुम्हाला मगाशी सांगितलं की तो प्रामाणिक होता आणि प्रसंगावधान हा गुण त्याच्यामध्ये खूप चांगला होता, त्याला काही स्वस्त बसेल. तो म्हणला, थांबा साहेब, मीच पाहून येतो काय प्रकार आहे ते, म्हणून तो स्वतः आतमध्ये गेला. तिथला प्रकार पाहून तो थोडासा थक्क झाला की आपल्याला चांगली बुद्धी झाली, आपण आता इथे आलो. ती दोन्ही मुलं रडत होती, हे काही ते रोबोला लक्षात नाही आलं, कारण रोबोला विचारच नसतात, तो आपली सांगल ते कामं पटपट करतो, इकडं जा गेला, तिकडं जा गेला, हे दे दिलं, ते दे आणलं, हा काही त्याला प्रकार सांगता येईल ना, चांगलं आहे चांगलं आहे असं झालं. पण ही दोन मुलं रडत का होती,
त्या दोन मुलांची आई त्या बिछाण्यावर झोपली नव्हती, ह्या रोगावर वाटलं ती झोपली आहे, ती बेशुद्ध पडली होती आणि तिच्या तोंडातून फेस येत होता. मनोजने पटकन बाहेर येऊन राजाभाऊंना घडले झालेला प्रकार सांगितला की अहो रूममध्ये काही व्यवस्थित नाही आहे. त्यांनी त्या बाईला दवाखान्यात नेलं, गाडीमध्ये घातलं आणि दवाखान्यात नेलं. डॉक्टरांनी सांगितलं की अहो ह्यांची शुगर कमी झाली, ह्यांना डायबिटीस आहे, तुम्ही जर थोड्या वेळात पूर्वी यांना आणलं आहे म्हणून ठीक, अजून जर उशीर झाला असता, एक तास जरी अजून गेला असता, तरी ह्या बाई वाचल्याच नसत्या. इथे मनोजचं प्रसंगावधान अतिशय चांगलं हा त्याचा गुण आपल्याला दिसतो. आणि मग राजाभाऊंच्या लक्षात आलं, रोबो वेटर कामाचा का मनोज वेटर कामाचा. त्या बाईची तब्येत वगैरे चांगली झाली, त्यांनी त्या बाईची माफी मागितली, तिचं औषध पाणी केलं, तिला परत रूमवर वगैरे आणलं, आता ती खूप बरी आहे. सोमा घरी गेला, हॉटेलनंतर बंद झालं, राजाभाऊ घरी गेले. राजाभाऊ घरी गेल्यानंतर मात्र त्यांना मुलांना चैन पडेल, त्यांना झोप येईल की आज त्या बाईचा जर काही वेडवाकड झालं असतं तर आज आपल्यावर केवढा आयुष्याचा ठपका बसला असता आणि आपल्या हॉटेलची बदनामी झाली असती, आपल्या हॉटेलमध्ये कोणी आलं नसतं, आपण फक्त पैशाच्या मागे लागलो, आपण फक्त कमाई पाहिली, हॉटेल आपलं कसं चालते आपण एवढं पाहिलं. पण आज मनोजसारखा जर वेटर नसतं आपल्या बरोबर तर आज काय घडलं असतं याची कल्पना सुद्धा त्यांना करवत नव्हती आणि त्यांना ह्या ह्यांनी त्यांची झोप मात्र उडाली. आणि शेवटी मग त्यांच्या डोक्यामध्ये असा विचार आला की रोबो एक शेवटी यंत्र आहे, आपण जसं त्याला आज्ञा देऊ तसा तो करणार, पण शेवटी माणूस हा माणूसच आहे. आणि मग त्यांना त्यांची जी आधी द्विधा मनस्थिती झाली होती, नवीन रोबो घ्यायचे का नाही, सोमा म्हणतो त्याच्यावर विश्वास ठेवायचा का कंपनीचा इंजिनियर म्हणतो त्याच्यावर विश्वास ठेवायचा, पण आता मात्र त्यांची द्विधा मनस्थिती झाली नाही. आता ते त्यांच्या निश्चयावर निर्णयावर ठाम होते की आपण आपल्या हॉटेलमध्ये मानवी वेटरच ठेवायचे. परत मात्र त्यांच्या डोक्यात रोबो वेटर ठेवायचा विचार सुद्धा मनाला शिवला नाही आणि आता ते पूर्ण समाधानी होते आणि ह्या शांत विचाराने ते शांत झोपी गेले की आता आपण मानवी वेटरच आपल्या हॉटेलमध्ये ठेवायचे. धन्यवाद.